इयत्ता नवी विषय भूगोल पाठ क्रमांक पाच वृष्टी संपूर्ण स्वाध्याय आपण बघणार आहोत तर प्रश्न क्रमांक एक आहे पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूपे ओळखा तर आपल्याला काही वर्णने दिलेली आहे आणि ते वृष्टीचे प्रकार आपल्याला लिहून घ्यायचे आहे तर चला आपण उत्तर बघूया अ हा तुम्ही वापरत असलेला पाण्याचा मूळ स्रोत आहे कधी मुसळधार तर कधी संततधार पडतो भारतातील बहुतेक शेती याच्यावरच चा� अवलंबून असते उत्तर आहे पाऊस आ पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो त्यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवास येते तो उत्तर आहे धुके प्रश्न क्रमांक ई विश्ववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही घन स्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे आतोनात नुकसान होते उत्तर आहे गारपीट यानंतर प्रश्न क्रमांक ई भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थरस असतात हिवाळ्यात जम्मू काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही उत्तर आहे हिमवृष्टी यानंतर प्रश्न क्रमांक दोन पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा तर उत्तर आहे पावसाचा प्रकार आरोह हो पाऊस प्रदेश आहे विषवृत्तीय प्रदेशात आरोह हो पाऊस पडतो यानंतर पुढचा पुढची आकृती आहे तो पावसाचा प्रकार आहे प्रतिरोध पाऊस प्रदेश जगातील उंच पर्वतरांगा असलेल्या अधिकाधिक प्रदेशात प्रतिरोध पाऊस पडतो यानंतर पुढच्या आकृती क्रमांक क पावसाचा प्रकार आहे आवर्त पाऊस प्रदेश समशीतोष्ण कटिबंधात आवर्त पाऊस जास्त प्रमाणामध्ये पडतो यानंतर प्रश्न क्रमांक तीन वरील आकृतींचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा अ आकृती ब मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजू जास्त पाऊस पडत आहे आकृती आकृती ब मधील पर्जन्य छायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नावं द्या ई अ व क आकृतीतील फरक कोणता आणि ए वादळी वाऱ्या व पूर ही परिस्थिती कोणत्या पावसाशी संबंधित आहे तर चला या सर्वांची उत्तरे आपण बघूया अ आकृती ब मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजू जास्त पाऊस पडत आहे उत्तर आहे आकृती ब मध्ये डोंगराच्या वाऱ्याकडील बाजू जास्त पाऊस पडत आहे आत आकृती क्रमांक मधील पर्जन्य छायाचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव द्या तिथं आपण हा प्रदेश छायांकित करून घेतलेला आहे आणि याला नाव आहे पर्जन्य छायेचा प्रदेश प्रश्न प्रदेश। क्रमांक ई अ व आकृतीतील फरक कोणता उत्तर आहे आकृती अ ही आरहू पावसाची असून असा पाऊस विषववृत्ती प्रदेशात पडतो आणि आकृती क ही आवर्त पावसाची असून असा पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो यानंतर पुढचा प्रश्न ई वादळीवारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंधित आहे उत्तर वादळीवारे व पूर ही परिस्थिती आवर्त व प्रतिरोध या पावसाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक उ सिंगापूरला यांपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा उत्तर आहे सिंगापूर हे विषववृत्तापासून जवळ असल्याने तिथे आरोह हो प्रकारचा पाऊस पडत असावा यानंतर प्रश्न क्रमांक चार वेगळं गट ओळखा आता या तीनही प्रश्नांमधून आपल्याला वेगळा गट ओळखायचा आहे तर त्याचं उत्तर आपण बघूया अ मध्ये बघा कोणता वेगळा गट आहे प्रतिरोध पाऊस आमला पाऊस आवर्त पाऊस अविसरम पाऊस तर याच्यामध्ये आमला पाऊस हा वेगळा गट आहे आ हिमवर्षाव पाऊस गारपीट आणि दवबिंदू तर यामध्ये उत्तर आहे दवबिंदू इ तापमापक पर्जन्यमापक वात दिशादर्शक आणि मोजपात्र त्याचं उत्तर आहे मोजपात्र यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे थोडक्यात उत्तरी लिहा तर या पाचही प्रश्नांची उत्तरे आपण लिहून घेऊया तर प्रश्न क्रमांक पाच अ पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते उत्तर ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात होणाऱ्या पाण्याच्या वर्षावास वृष्टी म्हणतात पृथ्वीवर हिम गारा पाऊस या स्वरूपात वृष्टी होते प्रश्न क्रमांक आ पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते उत्तर एक पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी असते दोन समुद्रावरून वाहत येणारे बाष्पयुक्त वारे पर्वतरांगांच्या अडथळ्यांमुळे अडवले जाऊन प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो तीन पर्वत ओलंडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते तसेच हवेची बाष्पधारण क्षमता वाढते चार परिणामी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होते त्यामुळे हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो यानंतर प्रश्न क्रमांक ई कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागात पडतो आणि का उत्तर एक पृथ्वीच्या सुमारे सत्तर टक्के भाग जलयुक्त आहे त्यामुळे समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात दोन असे बाष्पयुक्त वारे पर्वतरांगांच्या अडथळ्यांमुळे अडवले जाऊन प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो तीन प्रतिरोध पाऊस पडण्याची भौगोलिक स्थिती जास्तीत जास्त ठिकाणी आहे चार त्यामुळे जगात सर्वाधिक भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो यानंतर प्रश्न क्रमांक ई भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जला जलाविष्कार दिसून येतात उत्तर भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास धुके दव आणि दैवर हे जलविष्कार दिसून येतात यानंतर प्रश्न क्रमांक उ पर्जन्य मापन करताना कोणती काळजी घ्यावी उत्तर आहे पर्जन्य मापन करताना पुढील काळजी घ्यावी एक पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर तीस सेंटीमीटर उंचीचा सा, सपाट चौतारा सा बांधून त्यावर ठेवावा दोन पावसाचे पाणी पर्जन्यमापकात जमा करताना कोणतीही बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी तीन जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याची दर तीन तासांनी नोंद घेणे आवश्यक असते प्रश्न क्रमांक सहा फरक स्पष्ट करा तर या दोन्ही प्रश्नांचा आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे ते एक दव आणि दैवर दव हे सांद्रीभवन क्रियेमुळे तयार होते तर दैवर हे संपलवन क्रियेमुळे तयार होते भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते दोन हवेचे तापमान शून्य अंश सेल्शियसपेक्षा कमी झाल्यास वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात तीन बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते असे जलबिंदू थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटतात यालाच दवबिंदू म्हणतात तीन या गोठलेल्या दवबिंदूंना दहीवर असे म्हणतात यानंतर हिम आणि गारा हिम हिवाळ्यात ही बनते गारा उन्हाळ्यात बनतात हिम हे संप्लवन क्रियेमुळे बनते गारा या सांद्रीभवन क्रियेमुळे बनतात हवेचे तापमान जेव्हा गोठनबिंदू खाली जाते तेव्हा संप्लवन क्रियेमुळे वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होते घनरूपातील अशा वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात भूपृष्ठावर जास्त उष्णता आणि ऊर्ध्वगामी हवेच्या प्रवाहातून सांद्रीभवन क्रियेमुळे जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते गारांच्या आशावृष्टीला गारपीट म्हणतात प्रश्न क्रमांक चार पॉईंट क्रमांक चार ही मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे अनेक वेळा त्या प्रदेशातील वाहतूक व संदेशवन सेवा कोलमडून पडते चार गारपिटीमुळे अनेकदा पिकांचे नुकसान होते तसे जीवित व वित्तहानीसुद्धा होते अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण स्वाध्याय आपण बघितलेला आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करावा चॅनल सबस्क्राईब करावा हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद